आम्ही टच होऊ आणि 6 लाखाला जायला वेळ लागणार नाही, त्यामुळे आज 4.5 लाखामध्ये अनेक आमच्या सध्याच्या असलेल्या वैक्सीनेशन सेंटर्सला लस नाही म्हणून बंद ठेवावं लागतंय। लोक तिथे येतात आणि आमच्या हेल्थ वर्कर्सला आणि हेल्थ कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं की बाबा लस आली नाही तू घरी जा, असं सांगण्याची पाळी अनेक राज्याच्या केंद्रांवर येते। या सर्व गोष्टीला लसीचा सप्लाय मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की लस सप्लाय आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा, जेणेकरून आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येईल। देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे 1 नंबरचं लसीकरण करणारं राज्य आहे। मला असं वाटतं सध्याच्या पिरियडमध्ये जर रामबाण उपाय काही जर असेल, या सगळ्या पॅन्डेमिकला खऱ्या अर्थाने आपल्याला लवकर काही कंट्रोल निर्माण करायचा असेल तर आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणं, इम्युनिटी वाढवणं म्हणजेच अँटीबॉडीज तयार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण लसीकरणाचा मार्ग हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे। लसीकरण मोफत आहे, लसीकरण सुरक्षित आहे आणि लसीकरण तुमच्या घराच्या जवळ आहे, त्यामुळं शहरामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं टीम्स केल्यात, ग्रामीणमध्ये टीम्स केल्यात, ज्यामध्ये आशा वर्कर असेल, ज्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस असेल आणि ज्यामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि तलाठी असेल, या 4 लोकांची टीम करून गावागावातून आणि वॉर्डावॉर्डातून जो तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो त्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना त्यांनी घेऊन येऊन लसीकरण करून घ्यावं असं त्यांच्यावर बंधनकारक केलेलं आहे आणि त्यामुळं मोबिलायझेशन फास्ट होत आहे। प्रश्न आहे की लस मिळत नाही आणि म्हणून काल रात्री मी फार पोटतिडकीनं विनंती केली की आम्हाला लस द्या, कोविशिल्ड द्या, खास करून आम्हाला कोवॅक्सिन द्या, कारण कोवॅक्सिनची डिमांड अधिक लोकांची वाढलेली आहे। मग भारत सरकारचं कोवॅक्सिन त्यांनी का देऊ नये हा सुद्धा मी महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आग्रहपूर्वक मांडलेला आहे। जे काही असेल लस पुरवलं तर आमचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल। दुसरी मागणी लसीच्या संदर्भातच अशी केली की आज जर आपण बघितलं सगळ्यात जास्त इन्फेक्ट होणारं जर एज पॉप्युलेशन बघितलं, सगळ्यात जास्त फिरणारा वर्ग कुठला आहे तर वय वर्ष 20 ते 25 पासून तर 40 पर्यंत, या 20 ते 40 वर्षाच्या वयोगटात सगळ्यात जास्त आपल्याला त्या ठिकाणी इन्फेक्ट झालेले लोक दिसतील आणि म्हणून या वयोगटाला जर आपल्याला खरंच इन्फेक्शन लवकर कमी करायचं असेल तर जसं 45 ते 60 पर्यंतचं आता जे काही उघडं केलेलं आहे किंवा खुलं केलेलं त्या पद्धतीनं लवकरच हा निर्णय घेणं गरजेचं आहे की 20 ऑनवर्ड किंवा आता आपण जसं म्हणतो 18 पुढे सगळ्यांना युनिव्हर्सल लसीकरण करून घेतलं पाहिजे, ती काळाची मागणी आहे आणि इतर राज्यात उशिरा करा पण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं 50 हजाराच्या वर संख्या वाढतीये त्यासाठी आमच्या तरुण मुलांना मुलींना आता आम्हाला सुरक्षित करण्यासाठी सुद्धा हे सगळं लसीकरण लवकर करून द्या अशी सुद्धा आग्रहाची मागणी